फ्रेशर मुलांना आणि ज्यांना रिझ्यूम बद्दल जास्त माहित नाही त्यांना रिझ्यूम बनवण्याचे काम किचकट व अवघड वाटते, परंतु हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला रिझ्यूम बनवण्याचे काम सोपे वाटेल व तुम्ही ATS फ्रेंडली रिझ्यूम सहजपणे बनवू शकता. ATS फ्रेंडली रिझ्यूम म्हणजे काय? जेव्हा तुम्ही कंपनीमध्ये एखाद्या पोस्टसाठी अप्लाय करत असता तेव्हा त्याच पोस्टसाठी त्या कंपनीकडे हजारो रिझ्यूम येत असतात, त्यामुळे सर्वांचे रिझ्यूम पाहणे वैयक्तिकरित्या कंपनीला शक्य नाही. त्यामुळे हे लोक ॲप्लिकेशन ट्रॅकिंग सॉफ्टवेअर ATS वापर करतात. त्यामध्ये ते एखाद्या पोस्ट संबंधित काही कीवर्ड टाकतात. जर आलेला रिझ्यूम कीवर्ड संबंधित नसेल तर तो रिझ्यूम आपोआप वगळला जातो. त्यामुळे एखाद्याकडे क्वालिफिकेशन असून सुद्धा चुकीचे रिझ्यूममुळे त्याचे सिलेक्शन होत नाही. त्यासाठी पुढे मी काही रिझ्यूम टिप्स दिलेल्या आहेत, त्या पाहू शकता. एक आहे फोटो बदला. दिलेल्या रकान्यात राईट क्लिक करून तुम्ही स्वतःचा फोटो ठेवा. लक्षात ठेवा, हा फोटो प्रोफेशनल पासपोर्ट टाईप असावा. सेल्फी किंवा विचित्र पेहरावातील फोटो चालणार नाही. दोन, वैयक्तिक माहिती. सर्वप्रथम तुमचा पत्ता भरा, यानंतर तुमचा मोबाईल नंबर, कंट्री कोड सहित, त्यानंतर ईमेल भरा. लक्षात ठेवा, आपला ईमेल ॲड्रेस सुद्धा प्रोफेशनल असावा. फॅन्सी ईमेल जसे की ABC143@gmail चालणार नाही. सर्वात शेवटी वेबसाईटच्या रकान्यामध्ये तुमची लिंक्डइन प्रोफाईल भरा. फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम यांची लिंक टाकू नये. तीन, ऑब्जेक्टिव्ह. हा रिझ्यूमचा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. तुमच्या जॉब पोस्टनुसार ऑब्जेक्टिव्ह टाकावे लागेल. यासाठी तुम्ही गुगल सर्च करू शकता किंवा इतरांचा रिझ्यूम पडताळू शकता. फोर्थ, एक्सपिरियन्स. एक्सपिरियन्समध्ये तुम्ही काम केलेल्या कंपनीची नावे लिहा. सर्वात वरती शेवटच्या काम केलेल्या कंपनीचे नाव व खाली जुन्या कंपनीचे नाव या क्रमाने लिहित चला. जर तुम्ही फ्रेशर असाल आणि कोणताही एक्सपिरियन्स नसेल तर तुम्ही त्या ठिकाणी प्रोजेक्ट हा पर्याय तयार करू शकता. यामध्ये तुम्ही कॉलेजमध्ये केलेले प्रोजेक्ट ॲड करू शकता. फिफ्थ, एज्युकेशन. एज्युकेशनमध्ये तुमच्या जॉब रिलेटेड असेल असं शिक्षण टाका. जसे की BTech फ्रॉम SPPU, मास्टर ऑफ बिझनेस फ्रॉम MIT युनिव्हर्सिटी. उगाच 5वी 6वीच्या शाळेचे वर्णन तिथे करू नका. सिक्स, कम्युनिकेशन. फ्रेशर्सनी तिथे आपल्या एक्स्ट्रा कला सर्टिफिकेट व बोलणे ता येणे भाषेबद्दल थोडक्यात सांगा. तुम्ही जर अनुभवी असाल तर तुम्ही रिझ्यूममध्ये हा कम्युनिकेशन पर्याय वगळू त्या ठिकाणी टेक्निकल स्किल हा मुद्दा जोडू शकता. सेवन, रेफरन्स. हा पर्याय जास्त कामाचा नाही आहे, त्यामुळे हा पर्याय बदलून तुम्ही डिक्लेरेशन हा पर्याय ॲड करा व त्यात ऑल इन्फॉर्मेशन प्रोव्हाइडेड अबाउट द बेस्ट अँड करेक्ट इन टू माय नॉलेज असं लिहा. त्यामुळे तुमच्या रिझ्यूमेची विश्वासार्हता वाढेल. एट, सिग्नेचर. सर्वात शेवटी तुमच्या फोटो स्वरूपातील सही सिग्नेचर या पर्यायाखाली ॲड करा. अशा प्रकारे तुम्ही सोप्या पद्धतीने ATS फ्रेंडली रिझ्यूम तयार करू शकता. तुम्हाला मदत व्हावी यासाठी मी डिस्क्रिप्शनमध्ये काही रिझ्यूमची लिंक देईन, तुम्ही तिथून एडिट करू शकता. फायनली, थँक्यू.